मल्हार रोजगार तसेच आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट डीडी विसपुते कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी दैवत येथे झालेल्या भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आले होते. या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून या मेळाव्याच्या माध्यमातून तब्बल 691 जणांना ऑन द स्पॉट नोकरी मिळाली. या मेळाव्याचे भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. देवत येथील डीडी विसपुते कॉलेजमध्ये झालेल्या या जॉब फेअरमध्ये विविध 40 कंपन्यांच्या माध्यमातून नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या. या मेळाव्याचा 2182 जणांनी लाभ घेतला. त्यामधून 691 जणांना नोकरी मिळाली तर 378 जणांची पुनर्मुलाखतीसाठी निवड झाली आहे. जास्तीत जास्त युवा युवतींना नोकरीची संधी देण्याचे काम भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून मल्हार रोजगार उपक्रमातून दिले जात आहे. या वर्षीचा हा पहिला रोजगार मेळावा मल्हार रोजगार व आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट डीडी विसपुते कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. मेळावा यशस्वी करण्यासाठी सागर माने, आनंद चव्हाण, विशाल ठोकळ, श्रुती गायकवाड, अवनी सुळे तसेच आदर्श समूहाच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. या मेळाव्याच्या उद्घाटनावेळी आदर्श ग्रुप समूहाचे अध्यक्ष महेंद्र विसपुते, चेअरमन धनराज विसपुते, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, नगरसेवक तेजस कानपिळे, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, विश्वस्त विजय सोनार, वंदना सोनार, प्रमोद भिंगारकर, किशोर सुरते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सगळ्यात आधी विस्पुते सर, तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो की आपण ज्या संस्थेचं संचालन करतो त्या लोकांना शिक्षण करणं, शिक्षणाची संधी निर्माण करणं एवढ्यापुरतं स्वतःचं क्षेत्र मर्यादित न ठेवता यांच्या रोजगाराच्या दृष्टिकोनातूनही आपण काहीतरी केलं पाहिजे ही भावना तुम्ही ठेवली आणि त्याच्यामुळे आजचा हा जॉब फेअर रोजगार मेळावा संपन्न होतो आहे. त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्हाला या ठिकाणी खरोखरच आमच्या या सर्व पनवेलकरांच्या वतीनं मनापासून धन्यवाद देखील. खरं तर मोठ्या प्रमाणावरती सर्व तरुण तरुणी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि गेल्या काही कालावधीमध्ये आता आमचे अमित जाधव किंवा तेजस कानपिळे, भूपेंद्र पाटील किंवा आमची सारी मंडळी इथे उपस्थित आहे. वेगवेगळ्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून ज्या वेळेला कोणाला रोजगार मिळतो त्या खऱ्या अर्थानं त्या रोजगार ज्याला मिळाला त्याला त्याच्या परिवाराला जितका आनंद होत असेल तितकाच आनंद तो आम्हाला देखील होत असतो. मल्हार जॉब फेअर या निमित्ताने एक 2 महिन्यापूर्वीच आदरणीय प्रशांतजी ठाकूर साहेब आपल्या संस्थेमध्ये आले. त्यावेळेस ते सिडकोचे अध्यक्षही होते आणि त्यावेळेस आपल्या विद्यार्थ्यांचा युवा संवादाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. त्या युवा संवादामध्ये आपले सगळे जवळजवळ 1000 ते 1500 विद्यार्थी तिथं बसलेले होते. ते युवा संवादामध्ये विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला, युवकांनी प्रश्न विचारला आदरणीय प्रशांत ठाकूर साहेबांना की आम्ही तर कॉलेजमधून बाहेर पडतो, सर्टिफिकेट मार्कशीट मिळतं, पण रोजगाराचं काय? हा प्रश्न जेव्हा त्यांनी विचारला त्यावेळेस आदरणीय प्रशांतजी ठाकूर साहेबांनी सांगितलं की रोजगाराचा प्रश्न मोठा आहे पण आमच्यासारखे लोकप्रतिनिधी, आदर्श शैक्षणिक समूहासारखी संस्था यांच्या काही जबाबदाऱ्या आहेत. आणि त्यावेळेस त्यांनी शब्द दिला होता की मी ह्या संस्थेमध्ये आपल्यासाठीच रोजगार मिळावा मी 2-3 महिन्यात घेईन. मला तरी विसर पडला होता पण साहेबांनी मला आठवण करून दिली, विसपुतेजी मी सगळ्या युवकांना शब्द दिला होता की आपल्याला रोजगार मिळावा घ्यायचा आहे. आणि म्हणून आजचा 22 तारखेला आपण रोजगार मेळाव्याचं त्यांनी आयोजन केलं आणि आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या युवकांना जास्तीत जास्त रोजगार कसा मिळेल, चांगल्या कंपन्या कशा आपल्या या संस्थेमध्ये येतील, त्यांना रोजगार कसा मिळेल हा दृष्टिकोन त्यांचा. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.